अवाजवी शुल्काची मागणी करणाऱ्या गॅलेक्सी नॅशनल स्कूलवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांनी ठिय्या आंदोलन केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती टाळेबंदीत शाळा बंद असून देखील पालकांकडनं अवाजवी शुल्काची मागणी आणि शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद केल्याबद्दल तर शिक्षण अधिकारी यांनी नेमलेल्या त्रिसत्रीय चौकशी समितीस 6 महिने उलटून देखील वडगाव गुप्ता येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलवरती कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शाळेतील पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात सदर शाळेवरती कारवाई होण्यासाठी पालकांनी जोरदार निदर्शने केली. आम्हाला शिकायचे, जे देत नाही त्याची फी घेऊ नका, न्याय द्या असे फलक घेऊन विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी वैभव बोराडे, रमेश बेलेकर, संदीप गुंजाळ, रामदास ससे, गजानन भांडवलकर, दादा दरेकर, निलेश बांगरे, अंकुश गीते, जॅकी मुजावर, तुकाराम गीते आदी पालक उपस्थित होते. कोरोना काळामध्ये शाळा बंद करून देखील इतर शुल्काच्या नावाखाली शाळेची दुकानदारी सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला. शिक्षण शुल्क कमी करून अधिकचे शुल्क पालकांना परत करण्याचे आणि ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करण्याचे शिक्षण अधिकारी यांचे आदेश. नमस्कार, मी वैभव बोराडे. गॅलेक्सी नॅशनल स्कूल वडगाव गुप्ता इतर फीच्या विरोधात आम्ही गेले 7 ते 8 महिन्यापासून लढतो आहोत. आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे, या पॅन्डेमिक काळात सर्व पालक भरकटलेले आहेत, त्यांना आधार द्यावा. इतर फी शाळेने कोणतेही 1 रुपया इतर फी घेऊ नये. ऑनलाईन टीचिंग चालू आहे, ऑनलाईन टीचिंगची फी आम्ही भरत आहोत, ती आम्ही द्यायला तयार आहोत. इथून पुढे जर शाळेने येत्या 15 ते 20 दिवसात शाळेने आम्हाला फी तर फी मागणी बंद केली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणाला बसणार आहोत विद्यार्थ्यांसह. आज आम्ही ठिय्या आंदोलन करतो. त्रिस्तरीय समितीने गेल्या 6 महिन्यापासून चालढकल चालू केली आहे. शाळेची मुजोरी ही त्रिस्तरीय समितीला विकत घेऊन काम करते आहे. त्रिस्तरीय समिती कोणताही प्रकारचा अहवाल ZP ला देत नाही आहे. ती सगळी विकली गेलेली आहे, शाळा सगळ्यांना विकत घेते आहे. माझं नाव शिल्पा रमेश बेलेकर. माझी मुलगी गॅलेक्सी नॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. आमची एवढीच मागणी आहे की जी अदर फीज लावलेली आहे शाळेने ती माफ करावी आणि मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे तर ते थांबवावं. कारण आता सध्या जो काळ आहे कोरोना काळात तर मुलं स्कूलला जातच नाही आहेत, तर त्यांनी जी अदर फीज लावलेली आहे तर ते घेण्याचं काही कारण नाही आहे. आम्ही जी ट्युशन फी आहोत आहे आत्ता सध्या तर ती देणार आहोत, पण ऑदर फे देणं आम्हाला मान्य नाही आहे आणि शाळेने लवकरच नोकर नेणं द्यावा अशी आमची इच्छा आहे. आज आम्ही आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, कारण जवळजवळ 8-9 महिने झालेत पाठपुरावा करूनही कुठल्या प्रकारचं आम्हाला एक ठोस आश्वासन दिलं जात नाही आहे. सो आज आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि सगळ्या महिला आणि पालक सगळे एकत्र आलेलो आहोत, तर त्यातनं मार्ग निश्चित निघेला असं आम्हाला माहिती आहे. नमस्कार, मी गुंजाळ. माझे हे 2 मुलं आहेत. मी काही कारणास्तव घरगुती कारणास्तव फी नाही भरू शकलो शाळेची, तर माझ्या मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून शाळेने वंचित ठेवलं आहे. तरी माझी शाळेकडे एवढीच मागणी आहे की शाळेने माझ्या लवकरात लवकर ऑनलाईन शिक्षण असो अन्यथा शाळेत जाऊन शिक्षण असो ते लवकरात लवकर चालू करावे असं निवेदन आम्ही आपले शिक्षणाधिकारी यांनाही दिलेलं आहे. शाळेने ते मंजूर करावे एवढीच विनंती. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.